व्यापारी सेनेचा मुंबईचा सरचिटणीस चारकोपचा विधानसभा संघटक आहे. ह्यांचं जे प्रकरण आहे आमच्याकडे 7 ते 8 दिवसापासून आलंय. इथल्या स्थानिक महिलांशी मी मीटिंग घेतली आणि इथले काळे साहेब आहेत त्या काळे साहेबांना मी जाऊन भेटलो. आता सुद्धा मी काळे साहेबांना भेटलो. मुंबईवरनं जी टीम आली आहे इथलं सर्वे करण्यासाठी त्यांना आम्ही रीतसर विनंती केली, बाबा तुम्ही लोकांनी इकडे सर्वे करू नका कारण वातावरण खूप तापलेलं आहे आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या स्थानिक महिलांना तुम्ही कोणीही उठू नका. पण इथले काही लोक ह्यांच्यामधलेच काही लोक तिकडे जाऊन साहेबांना मिसगाईड करतायत, आमच्याबद्दल लोकांना मिसगाईड करतात की आम्ही आहे ना त्या 23 लोकांसाठी आलो आहे म्हणून सांगतायत. पण आम्ही तुमच्या महिलांसाठी आलो एवढ्या लक्षात ठेवा, बाकी आम्ही कोणासाठी आलेलो नाही. आम्ही दलाली करा, शिवसेना दलाली करायचं काम करत नाही. शिवसेना भूमिपुत्रांसाठी लढते. 23 लोकांना जे ह्या लोकांनी पैसे खाऊ घालून बीएमसीच्या अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घालून लायसन बनवलेले आहेत. आता या लोकांसाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे आणि या सगळ्यांना घेऊन जाणार आहे आणि सांगणार आहे साहेब या माझ्या माता भगिनींना इथेच स्पीच द्या, इथेच लायसन काढून द्या आणि जोपर्यंत लायसन देत नाही तोपर्यंत यांना कोणालाही उठवू नका. आणि उठवल्यास या माझ्या माता भगिनींना घेऊन मी इथे मोठं तीव्र आंदोलन करीन. आणि तुमच्या लोकांना पण विनंती करतोय आमच्या शिवसेनेबद्दल तुम्ही कुठलीही शंका घेऊ नका. आम्ही विकले जाणारी लोक नाही आहोत. ही तुमची शिवसेना आहे, ही तुमची शिवसेना आहे. बघा सगळे तुम्हाला काहीतरी आमच्या विरोधात भडकवतील, कोणी भडकवू नका. आता मी यायच्या अगोदर पण मला असं कळलं की मी त्या 23 लोकांच्या बाजूने आलो आहे, असं तुम्हाला समजावण्यात आलं की नाही. पण मी तुमच्यासाठी आलो आहे कारण याच्या अगोदर सुद्धा मी येऊन गेलो होतो. त्या माता भगिनीने बघितलं असेल मी साहेबांना केवढा दम दिला होता, 4 दिवस अगोदर दम दिला होता ना. मला काय करायचंय, मी तुमच्यासाठी आलोय. तर तुम्ही लोकांनी आम्हाला रीतसर चांगला पाठिंबा द्या, चांगलं सहकार्य करा, कोणाच्याही भडकावामध्ये जाऊ नका. 100% तुम्हाला न्याय मिळणार हे मी तुम्हाला ग्वाही देतो. इकडल्या कोळी महिला ज्या आहेत त्या फार वर्षापासून इकडे बसत आहेत आणि मागून आलेली लोक आहेत ती या जागेवरती दावा करत आहेत.
स्थानिक कोळी ज्या बसलेल्या आहेत लेडीज लोक त्या लोकांना इकडे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे आणि त्यांना तो न्याय मिळवून देणार आम्ही त्याच्याशिवाय आम्ही इकडनं जाणार नाही आहे. त्या लोकांनी आम्हाला तेवढं सहकार्य करावं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना इकडे जागा मिळवून देऊ. जे बाहेरचे लोक आहेत दुसरीकडनं परवाने घेऊन पण इकडे आलेली लोक आहेत त्या लोकांना इकडे बसायला तुम्ही परमिशन देताय आणि इकडल्या लोकांना देत नाही आहे. या इकडल्या लोकांना पहिला प्राधान्य द्या नंतर दुसऱ्या लोकांना द्या. हे प्रकरण नाही आंदोलन करू आम्ही आंदोलन करू याच्या आंदोलन करू आमच्या अंगावर केसेस घेऊ मी या लोकांसाठी. माझ्या सासूच्या सासूपासून हा धंदा इकडे चालू आहे. माझ्या लग्नाला झाली 45 वर्ष त्यापासून मी इकडे येते आणि आता नवीन आल्यावर ह्या लोकांना वाटप पाहिजे वाटप पाहिजे वाटप पाहिजे. हर वर्षी हे लोक आम्हाला त्रास देतात. आम्ही काय करणार हर टाइम मला सकाळपासून बोलवतात तर दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत इकडेच ठेवतात. तुमच्या काय काय मागणे आहे आम्हाला? आम्ही जिकडे बसतात माझ्या या कोळणी त्या तिकडेच बसल्या पाहिजे. आम्ही तिकडेच धंदा केला पाहिजे. हीच आमची जागा वाटप नको. जागा वाटप पाहिजेच नाही आम्हाला. जागा वाटप पाहिजेच नाही आम्हाला. ही जागा आहे हीच जागा हवी आहे. तुमच्या मदतीला शिवसेनेचे पदाधिकारी. हा धंदा माझ्या आजीपासून मार्केट चालू आहे. समोर बघा आजीपासून माझं मार्केट चालू आहे. आज आम्ही 45 वर्ष आमच्या लग्नाला झाल्यानंतर इथे येतो. आता आम्ही आमची जागा सोडून जाणार कुठे? हा इकडे 23-24 भयांसाठी आम्ही आमचं सगळं बंद करून आम्ही घरी बसणार. आम्हाला देणार कोण? आमच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत. आमची मुलं घरी बसलेली आहेत. आम्हाला देणार कोण? धंदा कोळ्यांचा आहे. हा कोळ्यांनाच भेटला पाहिजे. हा भैया लोकांना नाही भेटला पाहिजे. रामजी क्या क्या समस्या? समस्या यहाँ ये है की 45 साल से आज यहाँ रह रहे ये लोग हमारे पीछे आए हैं और ये लाइसेंस ले लिए हैं बिजनौर से आके. और इन लोग को हमेशा यही तकलीफ होता है कि भैया लोग को भगाओ यहाँ से. भैया लोग को भाई लोग को सबको भगाओ. और हम लोग कितना केस किए कितना लड़े मगर हमारा कहीं सुनवाई नहीं हो रहा है. और इन लोग का लाइसेंस कहीं कोई किसी का दादर का है किसी का अंधेरी का है किसी का भयंदर का है किसी का करापन मार्केट का. खाली 2 लाइसेंस यहाँ का है उन लोग का. यहाँ पे कितने लाइसेंस यहाँ से लाइसेंस धारी 23 है केबिन वाले लेके. तो अभी